येवं सुभावितं चितं रागो न समतिविज्ञति जा प्रमाणे उत्तम रीति ने शकार ले तथा अच्छा दिलेल्या घरात पावसाचे पाणी घुसत नाही अगदी त्याचप्रमाणे ध्यान संयमाने संस्कारित झालेल्या चित्तात आसक्ती शिरत नाही बुद्धवाणी धम्मपद संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुख शांती मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश दिला असे ते दुःखमुक्तीचे मार्गदाता दुःखमुक्त महामानव महान कारुणिक तथागत भगवान संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली अडीच हजार वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ या महान आणि सर्वश्रेष्ठ अशा त्रिरत्नांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करतो ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले असे महान युग प्रवर्तक भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या महान अशा धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवनाला समर्पित करून आज या वर्षावास पर्वातील महान मंगलमय दिनी औरंगाबाद येथील पवन नगरातील विश्वशांती बुद्ध विहाराच्या जवळ असलेल्या रायबोले परिवाराच्या निवासस्थानी रायबोले परिवारातील आयुष्मान धम्म उपासक श्रीकृष्ण रायबोले रेखाई श्रीकृष्ण रायबोले यांचे सुपुत्र आयुष्मान सुशील श्रीकृष्ण रायबोले यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून रायबोले परिवाराने महान पुण्य संपादन करण्या हेतू पूज्य भिक्षु संघास या ठिकाणी निमंत्रित करून भोजन चिवर आदी दान देऊन हे महान पुण्य संपादन करीत आहेत तेव्हा या कार्यक्रमासाठी प्रामुख्याने उपस्थित असलेले पूजनीय भिक्खू प्राध्यापक डॉक्टर एम सत्यपालजी महाथेरो यांनाही मी प्रथम त्रिवार वंदन करतो या प्रसंगी उपस्थित पूज्य भिखू धम्मबोधीजी थेरो पूजनीय भिखू सुगद बोधिजी महाथेरो पूजनीय यण धम्मानंदजी थेरो पूजनीय भंते मेत्तानंदजी आणि भंते विजयानंदजी संपूर्ण आपल्या बुद्धविहाराशी संबंधित श्रद्धावान उपासक उपासिका रायबोले परिवाराचे सर्व आपत्येष्ठ नातेवाईक पाहुणे मंडळी बालक तथा बालिकांनो तद्वतच दि ग्रेट हॅपीनेस या आपल्या यूट्यूब चॅनलचे सर्वच दर्शक सर्वप्रथम तुम्हा सर्वांच्या प्रती मंगल मैत्री सद्भावना व्यक्त करतो आणि आपणा सर्वांच्या दुःखमुक्तीकरिता सव्वीस वर्षांपूर्वी तथागत भगवान बुद्धांनी सांगितलेल्या धम्मोपदेशास प्रारंभ करतो आपण सर्वांनी शांत एकाग्र आणि श्रद्धायुक्त चित्ताद्वारे या अनमोल बुद्धवाणीला आपल्या हित सुखाकरिता श्रवण करावे ग्रहण करावे शार। शार। तर अशा प्रकारे प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी रायबोले साहेबांच्या सुपुत्राचा त्याच्या नावातच सुशील आहे आणि सुशील म्हणजे त्याचा अर्थ तुम्हाला सांगण्याची काही आवश्यकताच नाही आहे ज्याच्यामध्ये सील आहे सदाचार आहे नैतिकता आहे संयम आहे प्रेम आहे आपुलकी आहे जिव्हाळा आहे माता पित्यांच्याबद्दल सेवेचा भाव आहे समाजाच्या ऋणामध्ये राहण्याची भावना आहे जाणीव आहे अशा एकंदरीत सगळ्या गुणांनी परिपूर्ण असणारं नाव म्हणजे सुशील आहे आणि प्रथमत मी सुशील म्हणजे बंटी ह्याला त्याच्या जन्मदिनाच्या निमित्ताने त्याच्या निरोगी आणि उदंड आयुष्यासाठी लक्ष लक्ष शुभेच्छा आणि मंगलमैत्री प्रदान करतो आपणही साधूकार देऊन आणि टाळ्यांच्या गजरात त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्याव्यात गुड आत्ता झाला बड्डे खऱ्या <laughs> अर्थाने <laughs> तर बघा आता यांच्याबद्दल तर काय हे आमच्या तिकडे राहायला होते हे नाकराला आणि हे फारच लहान होते अंकुबाई बंटी आमच्याकडे यायचे धम्म संडे स्कूल होता तेव्हा आपल्याकडे सुरू बुद्धविहारामध्ये मैत्री बुद्धविहारात येत होते बरेच लेकर तेव्हा हे पण येत होते तर तेव्हापासून म्हणजे आता या घटनेला झाले बघा वीस वर्ष लोटून चालले आहेत जवळपास वीस वर्ष झाले असतील या घटनेला तेव्हापासून रायबोले परिवार रायबोले साहेब रायबोले आई हे अत्यंत श्रद्धायुक्त चित्ताने भिक्षू भिक्षु संघाच्या समवेत असतात सेवेत असतात नेहमी नेहमीच संघाला घरी बोलवणाऱ्या उपासकांमध्ये ह्यांचा नंबर आहे सातत्याने बऱ्याच ठिकाणी आम्ही जातो कुणाला दोष देत नाही पण बऱ्याचदा असं होते की लोक लग्नाला बोलवतात एक एकदा <laughs> नंतर वाढदिवसाला बोलवतात दोनदा नामकरणाला बोलवतात तीनदा बोलवलं तर साखर पुड्याला बोलवतात चौथ्यांदा आणि नंतर घरबीर घेतलं तर त्या गृहप्रवेशाला बोलवतात एकदा बस बनतेजी फार चांगले तुम्ही आणि तुमचं प्रवचन आणि तुमची वंदना नंतर काही विषय नसतो पण भिक्षू संघाचे मायबाप बनून राहणाऱ्या लोकांमध्ये असणारे जे लोक असतात ते फार दुर्मिळ असतात आणि काही उपासकांच्या माघारी पण आम्ही अभिमानाने सांगतो की असे काही मायबाप समाजामध्ये आहेत की जे बाबासाहेबांना अभिप्रेत होते भिक्षूंना आपल्या मुला समान मानणारे मानणारेच नाही तर आपलं कर्तव्य त्यांच्याप्रती काय आहे त्या कर्तव्यांची जाणीव ठेवून सेवा करणारे जे उपासक असतात त्यापैकी रायबोले परिवार एक आहे हे मी जाहीरपणे सांगू शकतो सगळ्या भिक्षू संघावर त्यांची श्रद्धा आहे आणि म्हणूनच बघा ह्या अंकूच्या बड्डेला प्रत्येकच बड्डेला असेल किंवा बंटीच्या बड्डेला असेल किंवा अजून कुठलंही निमित्त असेल मला आठवत नाही असं की कुठलं निमित्त झालंय कार्यक्रम झाला ना आम्हाला बोलवलं नाही गृह भूमिपूजन या घराचं केलं तेव्हाही भिक्षू संघाला बोलवलं वेळ घेतात भंतीजींकडून त्यानंतर गृहप्रवेशाची पण वेळ घेऊनच हिचा बड्डे असेल ह्याचा बड्डे असेल किंवा यांच्या सोयरिकीचे कार्यक्रम साखरपुड्याचा कार्यक्रम लग्नाचा कार्यक्रम आता ॲनिव्हर्सरी पण होत राहील नंतर बापा पाळणा हलत राहील वेल मांडवाला जात राहील परंतु आई बाबा रायबोले आई बाबा जोपर्यंत आहे तोपर्यंत बिलकुल त्यांची ती धार्मिकता पाळत राहतील भिक्षू संघाला बोलवत राहतील चिवरदान भोजनदान देत राहतील आणि बघा नेहमी सांगतो आपण की शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी हे जे संतांचं वचन आहे भगवान बुद्धांनी पण सांगितलं त्यांच्यापूर्वी की जर आई वडील चांगले असतील आदर्श माता पिता म्हणून जर आपण असेल तर निश्चितच आपण अपेक्षा करू शकतो आपल्या लेकरांकडून की आदर्श अवलाद आपली निघेल म्हणून पण आपणच कमी जर पडत असेल आई वडील म्हणून आपण पैशाच्याच नादी असेल फक्त तर लेकरंही ए टी एम सारखेच निघतात आणि मग मी प्रवचनं तुम्ही ऐकत असाल आपले उदाहरणं देतो मी वर्तमानात घडणारे उदाहरणं सांगत असतो कशा घटना घडतात आताच मी काल परवा सांगितलं आपल्या इच्छाचे का उदाहरण तुम्ही ऐकत असाल प्रवचन तर दहा वर्ष झाले पोराला मुंबईला जाऊन आय आय टी बनवलं मुलाला मोठं लग्न लावलं लॉनवरती त्या आईने बाबा मरण पावले चांगलं टोलेजंग बंगला इथे पोरगा गेला दहा वर्ष झालं तुला घेऊन जातो म्हणे गृहप्रवेशाला आईला म्हणे अजून फोन आला नाही ते आईरड ते आमच्याकडे येते पण आता खुश आहे आपले प्रवचन ऐकते तुला म्हटलं मी आहे अजून असे पण लोक आहेत या जगतामध्ये आपण त्यांच्यापैकी नसलो पाहिजे मी नेहमी मायबापांना टोकत राहतो अंधा धुंद तुम्ही जीवन जगू नका अं अंधारात राहू नका भ्रमात राहू नका की पोराला मी काय काय बनवलं आहे पोराला पोरीला काय काय बनवलं आहे बिलकुल बनवलं पाहिजे शिक्षण दिलं पाहिजे चांगलं वेल सेटल करून दिलं पाहिजे त्यांना पण त्याच्यासह संस्काराच्या बाबतीतही विचार केला पाहिजे त्यांना आपण बुद्ध देतोय की नाही त्यांना आपण बाबासाहेबांचा विचार देतोय की नाही महापुरुषांचा विचार देतो आहे की नाही हे फार गरजेचं आहे आणि कुणाला मारून वगैरे असं करू शकत नाही त्यासाठी आई वडिलांमध्ये ती पात्रता असावी लागते त्यांनी घरामध्ये तसं वातावरण तयार करावं लागते तर मुलांना कळेल नाही तर काय कळेल मुलांना बघा तुम्ही आज घराघरामध्ये काय कंडिशन आहे सगळ्यांची झाकली मूठ मी नेहमी सांगतो खरो खरोखरच झाकली मूठ आहे एक तर सांगू शकत नाही कुणाला बोलू शकत नाही कुणाला कुणाला बोलतील कुणाला सांगतील आणि सांगण्याचा तरी काय फरक पडेल परतो उलट ते पोरग म्हणते त्यांना सांगता का तुम्ही म्हणते का नाही बापाकडे डोळे वाचून पाहते असं पोरगी म्हणते करायचं जा म्हणते मला काय करायचं का ते मने मने मा मी माझं माझं करतो म्हणते म्हणते का नाही तर हे अशी वेळ कोणत्या मायबापावर येऊ नये अशी अवलादही कोणाची असता कामा नाही ती आई माझी म्हणे आई म्हणते जी म्हणे मी निपुत्रीक असते तर फार बरं झालं असतं म्हणते आय आय टीला असलेला पोरगा किती मोठं पॅकेज असेल त्याला त्याची बायको पण इंजिनियर आहे मुंबईला ती बाई म्हणे आई म्हणे माझी मी निपुत्रीक राहिली असते तर बरं झालं असतं कोणावरच अशी वेळ येऊ नये ह्यासाठी म्हणूनही मी सांगतो आहे की आदर्श माता पिता तर मी तुम्हाला या प्रसंगी सांगेल ही जी गाथा बोललो ना हे बुद्धाचं वचन आहे भगवान ह्या गाथेद्वारे भगवंतानं उपदेश केला तर ह्या दोघांचं आता लग्न आहे आठ महिने झाले नाही का तर यांना उद्देश ठेवून मी छोटासा उपदेश देणार आहे थोडक्यामध्ये आम्हाला जालन्याला निघायचं आहे भंतेजी आपले प्राध्यापक भंतेजी बसलेले आहेत इथे त्यामुळे त्यांच्यासमोर काही जास्त बोलत नाही पण थोडक्यामध्ये मी सांगेल भगवंतानं सांगितले चार प्रकारचे पत्नी किती या जगात जेवढे नवरा बायको असतात तर त्यांची विभागणी केली भगवंताने किती प्रकारचे आहेत म्हणाले भगवान आता कोणकोणत्या प्रकारात मोडते हा ज्याचा त्याचा स्वानुभव तर भगवान म्हणाले पहिली जोडी आहे पत्नीची एक त्यामध्ये पती असतो सदाचारी आणि पत्नी असते दुराचारी दुसरी जोडी सांगताना सांगितलं पत्नी असते सदाचारी आणि पती पती असतो दुराचारी तिसरी जोडी सांगताना सांगितलं पती पण असतो दुराचारी आणि पत्नी पण असते दुराचारी चौथी जोडी सांगताना सांगितलं पती पण असतो सदाचारी आणि पत्नी पण असते सदाचारी आता आपण कोणत्यात मोडतो हा ज्याचा त्याचा विषयच आहे नाही का म्हणजे कोणाला कसं ओळखावून कोणाला कसं म्हणावून म्हणून तरी काय उपयोग आहे कुणाला तर भगवान म्हणाले की ज्यांना सोन्याचा संसार बनवायचा आहे सोन्याचा संसार समजते सोन्याचा संसार समजते का तुम्हाला सोन्याचा संसार म्हणजे कानात नाकात हातात पायात बोटात सोनं घातलं म्हणजे काही सोन्याचा संसार होत नाही असे सोनेवाले लय आहेत लय म्हणजे बापा लयच जागो जागी श्रीमंत लोक माळ्यावर माळा बिल्डिंगवर बिल्डिंग, बिल्डिंग गाड्या घोड्या सगळे असणारे लोक कमी आहेत का आजच्या घडीला मी नेहमीच सांगतो आहे प्रवचनांमधून रिपीट रिपीट करू करू आज घडीला लोक जेवढे धनाने दौलतीने पैशाने संपत्तीने जेवढे मोठे मोठे होत चाललेत तेवढेच लोक मनाने छोटे छोटे होत चाललेले आहे ही आजची सत्यता आहे जगाची धनाने लोक मोठे मोठे होत आहेत पण मनाने छोटे छोटे होत चालले कोणी कोणाला ओळखायला तयार नाही आहे मायबापाला लेकरं ओळखायला तयार नाही बायको नवऱ्याला नाही नवरा बायकोचा नाही आहे बहीण भावाची नाही आहे भाऊ बहिणीचा नाही आहे या जगातच आहे का नाही आहे घर घर की कहाणी लोकं परेशान आहेत मी नेहमी सांगतो हे वरवर करणीचा दूध हे काय रंग दिसते हे वेगळं लग्नामध्ये पाहिल्यावर बापा माझ्या काही माया बहिणी जे काही असतात भाऊ बापा केवढ्याचा ड्रेस घेतला म्हणल्यावर म्हणते बापा पाच हजाराचा आहे म्हणतेचं नवरदेवाला विचारल्यावर केवढ्याचं आहे म्हणते तुला सूट विचारलं त्याला तर ते म्हणते जी वीस हजाराचा म्हणते ती ड्रेस नवरीला विचार आता ओळखी तिला लेकरं मोठे झाले त्यांना विचारलं पोरी बाई तुझा ह्या ड्रेस कितीचा आहे ते काय जे काय वापरता तुम्ही कपडे तर ते म्हणते भनतेजी पस्तीस हजाराचा आहे अरे पस्तीस हजाराचा नाही का ही हा शिकत आहे तर ह्या सगळ्या गोष्टी गौण आहेत भगवान बुद्ध म्हणाले परंतु आपला स्वभाव कसा आहे आपलं वर्तन कसं आहे आपलं आचरण कसं आहे ही गोष्ट महत्त्वाची आहे आपण कसे म्हणजे काय काय वापरतो दागिने वापरतो श्रीमंती काय जी असेल आपल्याकडे ते फारसं महत्त्वाचं नाही आहे आपलं मन निर्मळ आहे की नाही आपण आपल्या किमान आपल्या लोकांबरोबर कसा व्यवहार ठेवतो हो हे फार महत्त्वाचं आहे नाही तर मला पाहान फुलं वाहा काय करतात याला असंच आहे ना हो लोकांना गोळ्या लागतात आपल्या आपण खरं तसंच आहे ना गणित म्हणून पती पत्नीची रिलेशनशिप चांगली असायला पाहिजे जे पतीपत्नी आदर्श पती पत्नी असतील ते उद्याचे माता पिता आहेत बरोबर आणि उद्याचे माता पिता आहेत ते जर उद्याचे माता पिता म्हणून आदर्श असतील तर निश्चितपणे ते अपेक्षा करण्यासाठी पात्र आहेत की आमच्या पोटी जन्माला येणारे बाळ आमच्या मनासारखी असतील आदर्श मुलगा आदर्श मुलगी पाहिजे ना प्रत्येकाला भगवान बुद्ध म्हणाले दुसऱ्यांकडून अपेक्षा करणं फार सोपं आहे नाही का माझा नवरा चांगला असला पाहिजे म्हणते बापा तुम्ही चांगले केव्हा बनता मग मा? माझी बायको चांगली असली पाहिजे म्हणते आणि तुम्ही कधी बनता चांगले मग माझी सासू चांगली असली पाहिजे म्हणजे बाई तू सून म्हणून कधी चांगली बनती हे म्हणते माझी सून चांगली असायला पाहिजे बाय आई माई तुम्ही कधी बनता मग सासू म्हणून परस चांगले परस्परावलंबी आहे सगळ्या गोष्टी रिलेशनशिप कशाला म्हणतात एकट्याने थोडी रिलेशनशिप चालते ना तर काय एकट्याने बिघडते का घर तुम्ही संसारिक जीवन जगत आहात एकट्यानेच बिघडते का घरातली गोष्ट एकट्याच्यानेच विस्कडते का घरातली गोष्ट आपल्या काळजावर हात ठेवून विचारा स्वतःला एकट्यानेच बिघडते का बिलकुल नाही बिघडत एकट्याने डिपेंड असतात सगळ्या गोष्टी अवलंबून असतात अवलंबी आहे ना तर अवलंबी आहे आपण कुणाचे झाला तर तुम तुम्ही तुमचं कोणीतरी होईल तुम्ही समोरच्याला रिस्पेक्ट देत असाल आदर देत असाल तर ते तुम्हाला देतील आता काही काही अपवादा असे आहेत की बापा ते कांदे असतात ना कांदे घरामध्ये तुमच्या त्या <laughs> <laughs> कांद्यामध्ये एखादा नाच का कांदा निघते बघा ते नाचलं की ते साऱ्यांनाच नासूनच टाकते आंबे असतात आंबे आंब्यांमध्ये दररोज दर ते आंबे वाल्यात आम्ही शेतकऱ्याच्या घरी जन्मलो म्हणून सांगतो मला घरात आंबे ठेवायचे आणि बाबा दररोज बघायचे एखादा नाचला का म्हणजे नाचलेला पटकन बाहेर काढावं लागते नाही तर त्याला जर तिथं ठेवलं की ते बाकीच्या नाही नाचवती माणसांचं गणित असंच आहे एकजण घरातलं बिघडलं सारं घर बिघडते तुम्हाला सांग घरावर परिणाम होते ना त्याचं माणूस जर बिघडला दारू पित असेल बाहेर जात असेल इकडं तिकडं लक्ष देत असेल घरात लक्ष देत नसेल साऱ्या घराचं गणित बिघडून जाते घराची घडी विस्कटून जाते म्हणून तर भगवंताने सांगितलं की चार प्रकारचे पती पत्नी आहेत आपण स्वतःला विचारलं पाहिजे आपण कोणत्या प्रकारचे आहोत आपण सदाचारामध्ये मोडतो की दुराचार हां दुसऱ्याला सांगण्यासाठीची गोष्ट वेगळी माणूस असा प्राणी आहे बापा म्हणते माझ्यासारखं कोणीच नाही म्हणते पण दुसऱ्याला सांगणं ही गोष्ट वेगळी की मी आपण कसे आहोत आणि ॲक्च्युअलमध्ये आपण कसे असतो हे आपलं मन आपल्याला इंडिकेट करत असते सांगत असते की आपण कसे आहोत भगवान म्हणाले आपण आपल्यालाच विचारायला पाहिजे लोकांना विचारल्यावर तर लोक तर चोराला चांगलंच म्हणतात मनता। म्हणतात का नाही आपले मित्र मैत्रिणी असतील तुमचे मी रात्रीच विषय होता आमचा सिगालो होतो सुचकातील असे काही मित्र मित्रमित्रिणी मैत्रिणी असतात मित्ररूपात शत्रू असलेले भगवंतानं चार मित्रमैत्रिणी सांगितलेले आहेत आता ते प्रवचन येईल आपलं सिगालोवाद मित्र मित्ररूपात शत्रू असणारे चार तर तो विषय वेगळा आहे पण सांगतो तुम्हाला भगवंताने सांगितलं स्त्रीने म्हणजे पत्नीने आपल्या पतीची मैत्रीण बनून पण राहावं प्रसंगी आई पण बनावं प्रसंगी बहीण पण बनता आलं पाहिजे प्रसंगी दासी पण बनता आलं पाहिजे माहिती आहे तुम्हाला सुजाता अनाथ पिंडकाची सून होती भगवान भोजनाला गेले घरी आणि एकदम गोंधळ रागाने बोलण्याचा मोठ्याने बोलण्याचा कठोर बोलण्याचा आवाज येत होता भगवान बुद्ध अनाथ पिंडकाला म्हणाले सुदत्ता तुझ्या घरामध्ये काय मासे पकडणारे लोक आलेले आहे का गोंधळ करत होते ना तर भगवंताला सांगितलं भगवान माफ करा माझी नवीन सून आहे जरा श्रीमंत घरातून आलेली आहे आणि ती कोणाचं ऐकून घेत नाही आपलत लावते बोलतच राहते बडबड करते कुणाचं सहन करत नाही भगवंतानं ना भोजन वगैरे झालं की बोलव बोलवा म्हणे सुजाताला इकडे बोलवलो सुजाताला सुजाताला विचारलं सुजाता बेटा तुला पत्नीचे किती प्रकार आहेत माहिती आहे का म्हणे तुला पत्नी किती प्रकारच्या असतात भारिया शब्द वापरला भगवंतानं भारिया किती प्रकारच्या असतात म्हणजे पत्नी किती प्रकारच्या असतात आता प्रकार आहेत ना सगळ्या गोष्टीचे प्रकार असतात साबण तर साबण पण साबणात प्रकार आहे कपडा आता कपडाच पण कपड्याचे प्रकार आहे सगळे कोणती गोष्ट को घ्या तुम्ही मटेरियल असतं मटेरियल कोणतंही मटेरियल रायवलू साहेब काम करतात त्याच्यामध्ये मटेरियल असलं मटेरियलमध्ये पण गुणवत्ता असते प्रकार असते तर मग भगवंताने तिला विचारलं तू कोणत्या प्रकारची पत्नी आहे ती म्हणाली भगवान यातलं मला काहीच माहीत नाही मग भगवंताने तिला पण वेगळा उपदेश दिला सात प्रकारच्या भार्या सांगितल्या तिला आपल्या चॅनलवरती आहे बघा दी ग्रेट हॅपीनेसवरती तुम्हाला कधी पाहायचं झालं किती प्रकारच्या पत्नी सांगितल्या भगवंताने सात प्रकारच्या पत्नी आहेत म्हणाले तू कोणत्या प्रकारात मोडते तर तिनं सांगितलं भगवान मी दासी म्हणून स्वीकारेल स्वतःला आई म्हणून स्वीकारेल स्वतःला बहीण म्हणून स्वीकारेल स्वतःला कोणाची पतीची भगवान म्हणाले केवळ असं मीच माझ्याच हातात चाबी आणि मीच हम करेसो कायदा आणि सगळं घरदार माझ्याच मनानुसार वागावं असं घरात कुणालाच वाटता कामानं ज्या घरात असं ज्यांना कुणाला वाटते तो माणूस असेल किंवा स्त्री असेल घर बिघडायला सुरुवात होते ती एकमताने सगळ्या गोष्टी घरातल्या आपल्याला ठरवता आल्या पाहिजे म्हणून तुम्हाला सांगतो ह्याच्या प्रवचनाचं टायटलच मी निवडलेलं आहे की विचारपूर्वक बोलल्याने किंवा विचारपूर्वक आचर आचरण केल्याने कुटुंबात अडचणी निर्माण होणार नाहीत बघा तुम्ही भगवंतानं सांगितलं विचारपूर्वक एकमताने आपल्याला निर्णय घेता आले पाहिजे पण बऱ्याच घरांमध्ये मला वाटतं ज्या घरात कलह होतात वाद होतात तर एकाच आपल्याच मनाने निर्णय घेतात लोक भगवान म्हणाले कुटुंब कशाला म्हणतात पत्नी कशाला म्हणतात तर एकमेकांना आपण समजून घेणाऱ्यांपैकी असलो पाहिजे एकमेकांचा आदर करणाऱ्यांपैकी असलो पाहिजे नाही का आपल्याच अपेक्षा आप जर ठेवल्या तर समोरच्यांना अपेक्षा नसतात काय असतात की नाही पण आपण स्वार्थी असतो लोभी असतो भगवान म्हणाले या जगात सर्वात जास्त लोक असे आहेत की जे स्वतःचाच विचार करतात फक्त मग ते कुटुंबातली गोष्ट असेल समाजातली असेल का कुठची गोष्ट असेल लोक कुणाचा विचार करतात जास्त आपल्या स्वतःचा जग माझ्या मनासारखं वागावं जगाने माझ्या मनासारखं बोलावं असा लोक विचार करतात आणि तिथेच फसतात आणि म्हणून चार प्रकारचे पती पत्नी सांगताना भगवंतानं त्या तिथे उपदेश केलेला आहे की सदाचारी पती आणि पत्नी जर असेल तर संसाराची गाडी व्यवस्थित चालू शकते पण एखाद कोणी दुराचारी असेल तर घराचं सगळं खरंच गणित बिघडायला सुरुवात होते आणि आज कुटुंबामध्ये घराघरांमध्ये जे काही कलह आहेत वाद आहेत विवाद आहेत भांडणं आहेत हे केवळ यामुळेच होते म्हणून सदाचार म्हणजे नैतिकता नीतिमत्ता शीलपालन संयम हा अत्यंत महत्त्वाचा आहे बघा आणि तो आपल्याला जमायला पाहिजे त्यासाठी आपण धार्मिक असायला पाहिजे ब धार्मिक म्हणजे तरी काय तर नुसतंच हात जोडणाऱ्यांपैकी नारळ फोडणाऱ्यांपैकी नाही तर धार्मिक कशाला म्हटलं भगवंतानं धम्मिक सुत्त आहे पिटकामध्ये त्याच्यात भगवंतानं जा सांगितलं आहे ज्याचा वाणीवर मनावर आणि शरीरावर संयम आहे त्यांना धार्मिक समजतो मी कुणाला धार्मिक म्हणाले भगवान ज्यांचा काया वाचा मनावर संयम आहे त्यांना मी धार्मिक समजतो जे सिलवान आहेत जे हिंसा करत नाहीत चोरी करत नाहीत व्याभिचार करत नाहीत खोटं बोलत नाहीत चुगली करत नाहीत दारू गांजा दारूगांजा तंबाखूचं सेवन करत नाहीत मी त्यांना धार्मिक समजतो जे किमान आठ दिवसातून एक दिवस उपोषाचं पालन करतात मी त्यांना धार्मिक समजतो जे सदैव दान पुण्य करत राहतात मी त्यांना धार्मिक समजतो जे सदैव ध्यान करतात आपल्या मनाला निर्मळ बनविण्यासाठी मी त्यांना धार्मिक समजतो जे सदैव मंगलमैत्रीचा अभ्यास करतात मी त्यांना धार्मिक समजतो आणि भगवान बुद्ध सदाचाराची डेफिनेशन सांगत असताना म्हणतात की पती पत्नीच काय तर या जगातील प्रत्येकाने सदाचार बाळगला पाहिजे आपलं आचरण शुद्ध ठेवायला पाहिजे आणि त्याच्यासाठी आवश्यक आहे संसारामध्ये गोष्ट कोणती की निर्णय घेत असताना आपण घरातल्या सगळ्यांचा विचार केला पाहिजे कोणताही निर्णय बोलण्याच्या अगोदर आपल्याला विचार करता आला पाहिजे बघा आपल्याला सांगितल्या जाते शिकवल्या जाते की बोलण्या अगोदर विचार केला पाहिजे कारण इथून गोळ्यास सोडतात लोक असे पती पत्नीला पत्नी पतीला -पत्नी कोणी कोणाला गोळ्या लागल्या ला 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 की मग जखमी होतात लोक मग रुंगून बसतात असे मग नाराज मग जेवण करावं वाटत नाही झोप लागत नाही गोळी घेतली तरी तिची पावर वाढाव वाढवावं लागते इंजेक्शन देत राहिले तरी त्याची पावर वाढवावं लागते <laughs> <देना सा। laughs> भी भी होते ना असं बघा तुम्ही नेहमी सांगतो मी लोक जेव्हा पाह तेव्हा टेन्शनमध्येच सगळं काही आहे लेकरं बाळं घरदार सगळं पण असं बारीकच तोंड असं असते काय झालं आई काय सांगा तुम्हाला काय झालं ताई काय सांगा भनतेजी काय झालं भाऊ काय सांगाव भनतेजी ज्याला विचारा होते ते असंच म्हणते काय सांगाव कशाला सांगता तुमच्या काय मध्ये सगळंच समजते आपल्याला भविष्य काय सांगायचं ते सांगणे काय सगळ्यांचं सारखंच तर गणित आहे काय त्याच्यामध्ये फरक आहे आहे का फरक काय म्हणून मी नेहमी सांगतो आनंदाने राहता आलं पाहिजे स्मित हास्य चेहऱ्यावरती ठेवता आलं पाहिजे खरोखरच आपल्याला कारण घराघरामध्ये भांड्याला भांड लागतेच ना मनासारख्या गोष्टी होतात कधी मनाच्या विरुद्ध गोष्टी होतात आणि असे कोणते जगातले वेगळे प्राणी आहोत की आपण आपल्यासोबत वेगळंच काहीतरी घडते असं काही आहे का जे जगाबरोबर घडते तेच आपल्याबरोबर घडते पण जगाचं दुःख आपल्याला दिसत नाही दिसते ते फक्त आपलं दुःख म्हणून लोक म्हणतात बापा लय दुःखी आहो म्हणतात हे विसरतात की लोकही दुःखी आहे म्हणून आहे की नाही कुणाला कोणतं तर कुणाला कोणतं दुःख आणि म्हणून बघा संसारामध्ये प्रसंगावधान साध साधता आलं पाहिजे समयसूचकता समजली पाहिजे कुणाला काय कसं बोलावं नाही का हेही समजलं पाहिजे कधी कसं वागावं हेही समजलं पाहिजे प्रत्येक स्त्रीला प्रत्येक पुरुषाला उपदेश केला भगवंताने हा आईला पण उपदेश केला वडिलांना पण उपदेश केला सासऱ्यांना सासूला उपदेश केला ननंदला केला जावेला केला पत्नीला केला पतीला केला बहिणीला केला भावाला केला मुलांना केला प्रत्येकाला त्याचं त्याचं ना कर्तव्य सांगितलं आहे भगवंताने प्रत्येकाला आता आम्ही जे शिगालूवादसुद्धा शिकवतोय ना त्यामध्ये ते तेच आहे सहा दिशांची पूजा करण्यासाठीचा उपदेश भगवंताने जरी केला असेल त्याच्या पूर्वीच्या कथा अजून सुरू आहेत त्याचे दहा अकरा भाग झाले अजून तर सुरुवातच केली नाही सहा दिशांची पूजा करण्यासाठी तर भगवंताने एकमेकांचे कर्तव्याची जाणीव करून दिली की तुमचं काय कर्तव्य आहे जर कोणते मायबाप असतील लेकरांकडून अपेक्षा करत असतील तर भगवान म्हणाले तुमचे काय कर्तव्य आहेत लेकरांच्या प्रती त्याची जाणीव आहे का तुम्हाला प्रत्येकाला प्रश्न केला भगवंताने की तुम्हाला जर मुलं चांगले हवी असतील तर तुमचं कोणतं कर्तव्य होतं की जे तुम्ही पाळलं नाही आहे ना कर्तव्य पती पत्नीकडून अपेक्षा करत असेल तर भगवंतानं सांगितलं तुमचं कोणतं तुम तुम कर्तव्य आहे पत्नी पतीकडून अपेक्षा ठेवत असेल तर भगवान म्हणाले तुमचं कोणतं कर्तव्य आहे कर्तव्य असते ना आपलं प्रत्येकाचं कर्तव्य आहे म्हणाले भगवान बुद्ध टाळी एका हाताने वाचते का असं तर सांगता सगळेच जण भांडणं झाल्यावर टाळी एका हातानं वाजत नाही सांगण्यासाठी तर बापा विचारूच नका लय काय काय माहीत आहे म्हणते मला भगवान म्हणाले माहीत असून काय करतो बापू तू माहीत असून काय करता जगात खरंच कोणाला माहीत नाही कोणती गोष्ट माहीत नाही म्हणता सगळ्या गोष्टी माहिती आहे पण भगवान म्हणाले आपल्यामध्ये त्या उतरवल्या पाहिजे तर तुम्हाला शॉर्टमध्ये सांगेल मी वेळ कमी असल्या कारणाने एक बोधकथा सांगतो की समयसूचकता आपल्याला राखता आली पाहिजे पाळता आली पाहिजे याच्यासाठीचा एक बोधकथा दृष्टांत आहे एकदा एक शेतकरी होता गरीब शेतकरी होता आणि एक सावकार होता तर गरीब शेतकऱ्याकडे मुलगी होती पण तो कर्जबाजारी झाला होता आणि कर्जबाजारी जेव्हा लोक होतात तेव्हा प्रचंड त्यांना त्याचा त्रास असतो जेव्हा कर्जबाजारी होतात तेव्हा कारण कर्जबाजारी होणं हे भयंकर दुःखदायक आहे भगवंतानं सांगितलं एका ठिकाणी उपदेशामध्ये की आपल्यावर कोणाचं कर्ज नसायला पाहिजे आपण नील असायला पाहिजे कारण भाकर गोड लागत नाही ना लागते का कोणाचं ऋण जर असेल बघा तुम्ही कोणाकडून काही घेतलं असेल आणि उशीर होत असेल देण्यासाठी तर लोक परेशान असतात सारे घर दर परेशान असते कोणतीही गोष्ट परेशान असतात लोक तर म्हणून एक मग शेतकऱ्याची मुलगी लग्नाला आलेली होती आणि एक सावकार होता त्या सावकाराकडून त्या शेतकऱ्याने पैसे घेतलेले होते असे व्याजाने आणि घेता घेता पैसे खूप झाले आणि मग त्याला असं वाटले सावकाराला की हा काय आपले पैसे देऊ शकत नाही तर मग पैसे देऊ शकत नाही तर मग आता याची मुलगी आहे ती मुलगी आपण केली पाहिजे ह्याला मागणी टाकली पाहिजे की तुझी मुलगी दे मला लग्नासाठी मग सावकाराने एक दिवस त्याच्यासमोर ठेवली आठ की एक तर पैसे तरी दे नाही तर तुझी मुलगी दे मला लग्नासाठी आता शेतकरी इज्जतदार होता त्याची पोरगी पण इज्जतदार होती आणि त्याने विचार केला की आता ह्याला कशी मुलगी देऊ ह्याचं वय कुठे मुलीचं वय कुठे मुलगी तरुण आहे जवान आहे हा आता माथारपणाकडे चाललेला आहे तर मग त्याने विचार केला पण त्याच्यासमोर पंचायत झाली त्याची की काय करू काय नाही तर मग त्याने सांगितलं की असं होणार नाही तर ते म्हणे दे पैसे मला अडचणीत सापडल्यावर कोण काय करू शकते आणि त्यानंतर मग गोष्ट गेली पंचांकडे पंच असतात ना गावाकडे पंचायत असते तर पंचायतमध्ये गोष्ट गेली पंचायतमध्ये गोष्ट गेल्यानंतर पंचांसमोर ते ठेवलं सगळं काही की बा यांच्याकडे माझे पैसे आहे आणि यांनी पैसे दिले तर ठीक नाही पैसे दिले तर यांनी मला मुलगी द्यावी तर पंचांना पण विचार पडला की बा याचं वय कुठं मुलीचं वय कुठं आणि खरंच आता कायच करावं कारण यानं न्याय मागितला होता ना एक तर माझे पैसे द्यावेत नाही तर मुलगी द्यावी पंच पण संभ्रमात पडले की काय करावं आपण पण पंच एक जण शुज्ञ होता त्यांच्यामध्ये आणि त्या एका शूज्ञ व्यक्तीने आयडिया लढवली तो म्हणाला बघा सावकाराला म्हणाला की तुम्ही दोन दगडं घ्या दगड एक पांढरा आणि एक काळा या पिशवीमध्ये टाका बघू आपण हिच्या वाट्याला जे काही असेल त्या दगडाहून ठरवू आपण ते दोन दगडं पिशवीमध्ये टाका काळा आणि पांढरा आणि हिला दगडं उचलायला सांगू त्यापैकी असं होते ना बघा चूज करायला सांगतात लोक तर मग तिला सांगितलं की बघ बाई हे दगडं जे आहेत काळा आणि पांढरा आहे आता सावकार होता चालाख आता दगडंच दगडं होते सारे खाली पडलेले दगड त्यातले दोन दगड उचलले होते एक पांढरा उचलला होता दोन्ही काळेच उचलले होते त्यानं <laughs> दोन्ही पण काळे दगड उचलले दुसऱ्याला दिसू नये म्हणून ते म्हणून ठीक आहे एक पांढरा उचलला म्हणे एक काळा उचलला टाकले पिशवीत काय ठरलं होतं की जर काळा दगड उचलला मुलीने जर काळा दगड उचलला तर मुलीनं लग्न करावं बापाचं कर्ज नील बघा तुम्ही जर काळा दगड उचलला मुलीनं त्या पिशवीतून काढला डोळे बंद करून तर मुलीनं लग्न करावं सावकाराबरोबर आणि बापाचं कर्ज नील होईल दुसरं सांगितलं की पांढरा दगड जर उचलला तर लग्न करावं लागणार नाही आणि कर्ज मुक्त करता येईल वडिलांना लक्षपूर्वक आहे का तुम्ही फार महत्वाचं आहे तिसरी गोष्ट सांगितली त्यांना की दगड जर उचलला नाही म्हणजे सांगितलं तिने की बा नाही मी उचलणार नाही कोणता दगड जर असं म्हणत असेल तर वडिलांना कारागृहामध्ये बंदिस्त केल्या जाईल तीन अटी तिच्यासमोर ठेवल्या आता ती विचारात पडली की कसं करावं काय करावं नेमकं सावकाराने दगड उचलत असताना तिचं बारीक लक्ष होतं ही हुशार होती आणि सावकारानं दगड कोणते उचलले होते दोन्ही काळे दगड उचलले होते हिनं पाहिलं होतं पण ही, ही गरीब सावकाराच्या खिलाफ कोण बोलू शकते आता पण ना मोठ्या मोठ्या लोकांच्या खिलाफ कोण बोलू शकते राजकारण्याच्याचा खिलाफ कोणी बोलूच शकत नाही बापा त्यांच्या खिलाफ कोण बोला तर इडी बिडी काय काडी काय काय लावतील मागे तर काय सांगतात येत नाही आपल्या देशात की काय परिस्थिती आहे तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे तर बघा ना तुम्ही जग जाहीर आहे ना पण कोण काय बोलू शकते कोणी काही बोलू शकत नाही देशाचं आता बघा फार वातावरण बिघडलेलं आहे सगळं काही बदलत चाललं आहे आपण टिप्पणी करत नाही कोणाकडे पण बघा ना शाळा काहीतरी बंद केल्या म्हणतात माहिती तुम्हाला जिल्हा परिषद वगैरे बंद केल्या सांगा गरीबाच्या लेकरांनी कसं शिकावं त्या दिवशी विचारलं मी एका भाऊला की मुलाला किती फीज असते शालेय शिक्षण घेणाऱ्या लेकरांना ते म्हणे भनते जी एका महिन्याला पंधरा हजार रुपये फीज आहे टोटल किती शाळेत जाणाऱ्या लेकराला तुम्हाला त्याचा अनुभव असेल तर मला सांगा गरीबाच्या लेकरानं कुठून पैसे भरा आणि म्हणून मग ती विचार करत होती की हे सांगावं तर कसं सांगावं कुणाला आणि आपण सांगू तर मग ते सावकार धोका देत आहे हे जर सांगितलं तर सावकार पुन्हा म्हणेल द्या पैसे मग मला तर म्हणून ती विचारात पडली तिच्या डोक्यामध्ये आले मग तीन पर्याय तिला वाटलं बा जर आपण सांगितलं की सावकाराने दोन्ही काळे दगड टाकले तर सावकाराचं बद्दल असं सा सांगणं काही उचित ठरणार नाही सावकार आपल्याला आपल्या वडिलांना दंड देईल मग तो तिनं निर्णय काय घेतला नाही दुसरा जो निर्णय होता ना तर तो निर्णय जो होता की पांढरा दगड उचलायचा तर तिने विचार केला की पांढरा दगड आहेच नाही तर उचलावं कसा तिसरा जो पर्याय होता की काळा दगड जर उचलायचं उचलला आप तर आपल्याला बलिदान द्यावं लागेल एक तर वडील मुक्त होतील पण आपल्याला बलिदान द्यावं लागेल म्हणजे आपल्याला पत्नी बनावं लागेल तिनं क्षणभर विचार केला घाई नाही केली तिनं संयमाने विचार केला बघा तुम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये जर आपण संयमाने सारासार विचार करत असेल विचारपूर्वक निर्णय घेत असेल तर आपले निर्णय चुकत नाहीत पण डोक्यात राग द्वेष रुसणं फुगणं अहंकार संशय ठेवून जर निर्णय घेत असेल तर निर्णय चुकतात आणि स्वतःसह सह अनेकांना त्याचे परिणाम भोगावे लागतात घरादाराला ज्या स्त्रिया नवऱ्यानं जाच केला अत्याचार केला छळ केला म्हणून जीव देतात लेकरं गेले वनवासी झाले त्याचं काय जाते ते दुसरी बायको करते घडतात ना घटना कितीतरी घटना बघा अविचारी परे निर्णय घेणे भगवान बुद्ध म्हणाले फायद्याचं नाही तर ते नुकसानकारक ठरते हिनं विचार केला क्षणभर की आता करावं तर काय करावं तिच्या डोक्यात आलं ती म्हणे ठीक आहे दगड उचलते म्हणे मी तिने दगड उचलला आणि दगड उचलला जसा ती पिशवी दिली होती ना लोक होते भरपूर आता खाली दगड पडलेले होते सगळे सारखेच दगड तिने उचलला आणि बिलकुल लगेच खाली टाकून दिला दगड किती होते दोन दगड होते आणि दोन्ही पण काळे होते हिनं आणि खाली लगेच कुणाला समजणार नाही असं पडल्यासारखं केलं खाली दगड बा पडला माझ्या हातात तर ती म्हणे आता अर्र माझ्या हातातून दगड पडला हो म्हणे आता काय करा तर ती त्याला सगळ्या पंचाला म्हणे बघा आता माझ्या हातातून तर पडला म्हणे दगड आता पिशवीत जो कोणता दगड असेल त्यानुसार मला शिक्षा द्या म्हणे तुम्ही आता ती का अशीच नव्हती डोकं होतं विचार करायला तिला आणि पिशवीत कोणता दगड होता आता उरलेला काळा दगड होता आणि काळा दगड उचलला तर एक तर लग्नही कॅन्सल होतं आणि बापाचं कर्ज माफ होतं हे तोंडावर पडला सावकार <laughs> या दोन्ही होते दगड ते दगड खाली पडला आणि त्या दगडामध्ये मिक्स केला लोकांना ती म्हणे बा बघा म्हणे आता कोणता दगड असेल त्यानुसार तुम्ही निर्णय द्या तर निर्णय द्यायचा काय तर काळात दगड होतो आणि काळा दगड घेतला काढला तिच्या वडिलांचं कर्ज पण मुक्त झालं आणि लग्न पण करण्याची गरज पडली नाही हे यासाठी म्हणून तुम्हाला सांगतो की विचारपूर्वक शांत डोक्याने संयम ठेवून जर निर्णय घेतला संसारामध्ये काय प्रत्येकच का व्यक्तीने तर भगवान म्हणाले आपल्या जीवनातील अडचणी आपण नष्ट करू शकतो पण लोकांकडे निर्णय घेत असताना संयम नसतो शांती नसते सारासार विचार करत नाहीत लोक आणि म्हणून भगवंताने सांगितलंय की विचारपूर्वक निर्णय घेता आले पाहिजे म्हणून पती पत्नीला कधी पण सुखाने जर नांदायचं असेल तर भगवान म्हणाले कोणतीही गोष्ट बोलताना काही करताना एकमेकांना विचारात घ्या आपल्या बोलण्याचा काय परिणाम होईल धरली जीभ लावली टाळेला त्याच्यामुळेच तर गणित बिघडते मग बिघडते ना लोक बोलतात काही पण वागतात कसे पण आणि त्याच्यामुळे गणित बिघडतात तर ता भगवंताने सांगितलं आहे की म्हणून सदाचार खूप महत्त्वाचा आहे म्हणून बोलण्याच्या अगोदर आपण विचार केला पाहिजे पतीने पत्नीला पत्नीने पतीला बोलताना किंवा आईला बहिणीला भावाला कुडालाही बोलत असताना आपण विचारपूर्वक बोललो पाहिजे जे, जे कोणते निर्णय घ्यायचे तर आपल्याला विचारपूर्वक घेतले पाहिजे सगळ्या बाजूने विचार केला पाहिजे आपण घरातल्या लोकांची राय घेतली पाहिजे सल्ला घेतला पाहिजे आपण भलेही आपल्याला समजते सगळं काही भलेही बाकीच्यांना काहीच समजत नाही समजा आपल्या विचारानुसार पण काय फरक पडते आईला सांगा तर तुम्ही असं असं करू का भावाला सांगा तुम्ही वडिलांना सांगा पत्नीला सांगा पतीला सांगा जे कोणी निर्णय घेणारे असतील तर एकमेकांना सांगा ना अहो न सांगण्यावरून आता कालच तर एक जण म्हणे भंतेजी मला सांगतच नाही म्हणे ना। काही करायचं झालं आणि खरंच सांगायला कायच प्रॉब्लेम आहे पण लोकांचा इगो प्रॉब्लेम असतो मलाच कळते म्हणतात आणि मी काय कमवत नाही का म्हणतात मी काय पैसे आणत नाही का त्या पैसे आणणं म्हणजेच सगळं काय झालं का बाकीच्या गोष्टींचं काय लेकरांना वेळ कोणी देवा पत्नीला वेळ कोणी देवा आईवडिलांना वेळ दिला पाहिजे सगळ्या गोष्टींसाठी आणि म्हणून आदर्श पती पत्नी आपल्याला बनता आलं पाहिजे त्यासाठी भगवान बुद्ध म्हणाले सदाचारी पती आणि सदाचारी पत्नी पण असायला पाहिजे निश्चितपणे आमचे सुशील आणि पल्लवीबाई हे नक्कीच या उपदेशापासून भगवंताच्या आदर्श पती पत्नी बनतील आदर्श सुनबाई बनाल राय बोले आई तर बापा काही बोलतच नाही ते म्हणते लेकीसारखेच आहे आमच्या आम्ही आता ते काही जवळचेच लोक आहेत नेहमीचे ओळखीचे काही दुखवण्याचा काही विषयच नाही कोणीच नये शेवटचा पॉईंट सांगतो तुम्हाला मी नेहमी सांगतो आहे की कोणत्या बी आता कोणते मायबाप चांगलं सोसतात पण एकदा नांदायला लेक गेल्यावर आई कोण का आलं जो का इथे कोणी ऐकायला नाही ठीक आहे बाबा आले असतील तर त्यांना ते असं वाटेल की बोलतं बी काय बोलता तर काही बोललो मी रोज बोलू लागलो हे याच्यामुळंच भानगडी वाढू लागल्या मी सांगतोय नेहमी की ज्या आईला खरंच वाटते आप की आपल्या लेकीचा संसार चांगला व्हावा आता प्रत्येकीलाच वाटते तर लग्न लावून दिले का नाही तर सकाळी नाश्ता केला का बाई काय खाल्लं मीठ किती टाकलं चटणी किती टाकली जेवण केलं का झोपली का नाही आणि तू एकटीच काम करते का सासू काहीच करत नाही का कोणत्याच माझ्या आईने असं विचारत बसू नये सुखदुःख विचारा बा मोबाईल आला म्हणजे काय काय तेच का हां आणि तुमची तिकडची मग सून समजा आता इकडं लेकीला विचारत राहता डिस्टर्ब करता समजा सुखदुःख विचारलंच पाहिजे पण असं तिचं सारं लक्ष समजा आपल्याकडेच मग आणि तुमच्या सुनेनं तसंच वागलं तिच्या मायबापासोबत नेहमीच संपर्कात तर ती आवडते का मग आवडते दे, आवडेल कोणी आहे तरी आईला बघा तुम्ही गणित इथंच बिघडतात एक आई सासू अशी आहे की आपल्या सुनेला सून म्हणून पाहते आणि अपेक्षा आप करते आपल्या ले लेकी लेकीला लेख म्हणून पाह तिच्या सासून आता किती विरोधाभाशी गणित आहे विचार तर करून पहा तुम्ही ज्या अर्थी आपल्या सुनेला समजा तुम्ही नाही चळ <laughs> मग गणित सांगतो की समजा छळत असाल तर खरंच कोणत्याच तोंडानं तिकडं अपेक्षा करावं की माझ्या लेकी बरोबर तिच्या सासून सासऱ्यानं नवऱ्यानं लय चांगलं वागावून तिला झेलतच राहा आणि इकडं आम्ही परेशान करत राह सांगा ना तुम्ही मी काल एका ठिकाणी बोललो की आईनं इकडं त्रास द्यायचा चुनबाईला किंवा एखाद्या भाऊजाईनं जी भाऊजाई असते तिनं इकडं कसंही वागायचं आणि तिकडं आपल्या भाऊजईकडून अपेक्षा करायची माझी भाऊजणीनं माझ्या आईची वडिलाची लई सेवा करावं बरं आणि तुला समजत नाही का सेवा करत राहा ना आणि तुला कोण सांगाव बाई आणि कोणत्या तोंडानं सांगू शकते तू तिला भाऊजईला भगवान म्हणाले पात्रता तयार करा ग्रहस्थ लोकांच्या जीवनामध्ये पात्रता तर आपल्याकडे पाहून शिकले पाहिजे ना ते आणि खरोखरच पात्रता असली पाहिजे ना आपल्याकडे सांगण्याची आपलं सगळं नाग भरलं आणि आपण तिकडं सांगू लाग अर्थ <laughs> आहे का त्याला दुसऱ्याचं नाक कसं पुसावं आणि काय उपयोग त्या नाक पुसण्याला ती म्हणेल ना तुमचं तर तसंच भरलेलं आहे आणि ते सोडलं आहे आम आणि आमचंच पुसू लागले म्हणेल तुम्ही आणि म्हणत नसतील का लोक तर म्हणत असतील आणि म्हणून हे माझ्या सांगण्यात तात्पर्य पहा तुम्ही सगळ्या आया बहिणी आहे म्हणा असं बोलत नाही आहे पण खरंच प्रॉब्लेम असेच आहेत बघा तुम्ही क्षणभर विचार करून पहा आपण दुसऱ्यांकडून अपेक्षा करतो नाही का आपल्या वहिनीकडून अपेक्षा करतो की तिनं खरंच आपल्या आईवडिलांची सेवा करावं आपल्या भावासोबत चांगलं राहावं मग आपण इकडं चांगलं राहिलं तर तिलाही दिसेल की खरंच गड्या आहे का नाही गणित पण कळते पण वळत नाही दुसरीकडंच बोट करते असते चार बोटं आपल्याकडे असतात त्याच्याकडे लक्षच नसते याच बोटाकडे लक्ष आहे म्हणते बरोबर नाही म्हणते ते बरोबर नाही तुमचं असं तुमचं तसं भगवान बुद्धाने सांगितलं स्वतःकडे लक्ष द्या स्वतः पात्र बना संयमशील राहा संयमाने बोलत राहा सर्वांशी प्रेमाने वागत राहा प्रेमाने जगाला जिंकता येते असं भगवंताचं वचन आहे म्हणून पती पत्नीसुद्धा एकमेकांशी प्रेमाने वागतील मॅच्युरिटीने वागतील समजदारीने वागतील आणि केवळ एकाच व्यक्तीबरोबर नाही तर आपले आई वडील बहीण भाऊ सासू सासरे सगळ्यांबरोबर प्रेमाने वागलात तर घरामध्ये खरोखरच सोन्याचा संसार आणि सुखाचं जीवन आपण निर्माण करू शकतो म्हणून या मंगलमय प्रसंगी सुशीलच्या जन्मदिनाचं औचित्य साधून रायबोले आई रायबोले साहेबांनी संघाला जे काही निमंत्रित केलं या निमंत्रणावरून त्यांनी भिक्षुसंघाला चिवराधी दान देऊन महान असं पुण्य संपादन केलं या पुण्याच्या प्रभावाने बुद्ध धम्म आणि संघाच्या अनुकंपेने सुशीलला निरोगी उदंड आयुष्याचा लाभ हो आणि त्यांच्या संपूर्ण परिवारात सुख शांती प्राप्त हो सर्वांच्या इच्छा आकांक्षांची पूर्तता हो अशा प्रकारची मंगल आणि उदात कामना व्यक्त करून मी माझ्या शब्दांना इथे पूर्ण विराम देतो रखंतो सब देवता सब्बुद्धानुभावेन सदा सुथी भवन्तु ते भवतु सभमङ्गलं रक्षन्तु सेवता सब सब्बधमानुभावेन सदा सुत्थि भवन्तु ते भवतु सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब सदा सुखी भवन्तु ते बुद्धं नमामि धम्मं नमामि सङ्घं नमामि दि ग्रेट् शरणं गच्छामि